एखाद पाऊल उचलताना त्याने 10 वेळा विचार करायला नको. नारायणीच्या हातून काही चूक घडली का? नाही ग, नारायणीचा काही त्रास नाहीये मला. आता मी आनंदी बद्दल बोलत होतो. आता तिचं काय? आणखी तिचं काय म्हणणं नसणारच म्हणा, पण आपण सुरुवात करून देऊ की लोक टपलेलेच असतात ना. छोट्याशा चुकीचा देखील उगीच बागुलबुवा केला जातो. असं काय करताय? आता सासूरवास म्हटलं की थोडंफार होणारच ना. ऐक माझ, आपण ही टेस्ट करून घेऊयात. मला एक कळत नाहीये, आपण या बाबतीत नशिबावर का अवलंबून होत? डॉक्टरांवर का विश्वास ठेवत नाही होत आपण? आनंदी बास, काल सुद्धा याच विषयावर चर्चा, आज सुद्धा पुन्हा तीच चर्चा. बास, तू सांगितल्याप्रमाणे सगळी कागदपत्र तयार आहेत. हे बघ, तू फक्त या कागदांच्या या इथे सह्या करायच्या. हे बघ, इथे 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 पटकन. नाही तसं नको, तू असं कर, ती फाईल ठेवून जा, मी नंतर वाचून सह्या करतो. मी तुला हे सगळं वाचून दाखवतो ना, आणि मग ते ऐकल्यानंतर मग तू सह्या कर. अरे उगाच तुला कशाला त्रास? हे दादा तू लाजतोस मला. अरे त्रास कसला याच्यात? ठीक आहे, मग असं करूया, आज रात्री बसूया आपण, पण आता जरा मला थोडा वेळ एकट्याला सोड. ठीक आहे दादा, चालेल ना, मग आज रात्री बसून हे काम हाता वेगळं करून टाकूयात. हा बरं, मला एक सांग, लग्नानंतर तुम्ही म्हणजे तू आणि आनंदी पुण्याला जाणार होतात ना, मग काय झालं? हो, ते जाणारच आहोत. मी लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतोच. बरं, आनंदी आहे का तिथे? बऱ्याच दिवसात बोललो नाही तिच्याशी. हा बाबा आहे ना, ती किचन मध्ये. तुम्ही एक काम करा, 2 मिनिटं होल्ड करा, मी जाऊन तिला फोन देतो. बर, ठीक. हा कुठं गेला रे हा? कुणाशी तरी बोलत. त्याच्या सासऱ्यांचा फोन आला होता. असं आहे? आनंदीशी बोलायचं होतं त्यांना. माहेरून बोलावणं आलंय. जाईल वाटतं आता कदाचित ती त्यांना भेटायला. तिच्या सासरच्या अण्णांना नाही कसले उद्योग, तिथली कामं टाकून म्या बरे जाऊ देईन तिला. मी वीरला तुला भेटायला पाठवायचं सांगितलंय, बरेच दिवसात तू इकडे आलीच नाहीस. 2 मिनिटं मी बाबांना भेटायला जाऊ. बाबा वीर हो म्हणतोय, पण मी आईंना विचारून येते. हो हो, जरूर विचार, जरूर विचार. हा, आज तुम्ही काम करायचं नाही. अहो, माझी आजची कामं कोणी करायची? आता त्याची काळजी तुम्ही कशाला करताय? ह्या घरची मालकीण मी आहे ना. व मी बघून घेईन काय करायचं ते. तुम्ही आत्ता चला निघा, उद्याला नक्की या. निघा बघू. नको नको, तू नको, तुझं नवर आकाश पातळ येत करील बघ. अहो नाही, त्याची चिंता नका करू तुम्ही, मी संध्याकाळी धुवून टाकते कपडे. तुला रीत भात नाही म्हणते ना मी, ती एवढ्यासाठीच. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी कोणी धुणं धुतं वय? जाऊ दे, तुला नसेल धुवायचं तर मी आज धुते. आई आई राहू द्या, मी धुते. आजच्यालाच धुशील ना? व हो, हे काय हे आत्ताच धुते. आई ग, नाही धुते कंबर. तुम्ही काळजी घ्या. मला सांग, तुला तुझ्या बाबांना भेटायला जायचं होतं ना, मग तू हे कपडे धुवून झाले की जाणार ना? एक मिनिट आनंदी, मला सांग, हे काम तू स्वतःच्या मनाने करतेस का तुला हे काम कोणीतरी करायला सांगितलंय? अरे राजा, सांगितलं ना तर शांताबाई आलाच नाही. मग आईंनी कपडे धुण्यापेक्षा मीच धुते. तू बोलून माझा वेळ का घालवतोस वीर? आनंदी, काय रे वीर, हा एवढा कसला पुळका आला तुला तुझ्या बायकोचा? पुळका असं नाही, अरे जा, जीव केवढा आहे, केवढे कपडे आणि ते वीर. कामात राहिली तर ऍटलीस्ट प्रश्न तर नाही विचारणार ना? हे बघ कवीर, आनंदीच्या प्रश्नांचा मला त्रास झाला ना तरी चालेल, पण तिचे ते प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून तिने असं राबावं हे मला अजिबात चालणार नाही. पण या क्षणी तिचं जे काही डीएनए टेस्ट चाललंय ना, ते थांबेल आणि मग त्या काळात आपण जरा आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू, एवढंच म्हणणं आहे माझं, बाकी काही नाही. आपण ते डीएनए टेस्ट केव्हा करायचा? पिंजरा.